महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होतोय. खरं तर मनसे काय भूमिका घेणार, महायुतीमध्ये जाणार की तटस्थ राहणार की अपक्ष लढणार, ही भूमिका राज ठाकरे जाहीर करणार आहेत मुंबईमध्ये. माझ्यासोबत सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत ॲडव्होकेट विकास पवार, सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड शहराध्यक्ष सागर बर्गे. मला सांगा पवार साहेब, काय भूमिका आता तुमची, आता नियोजन काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे दर गुढीपाडव्याला मुंबई येथे मेळावा भरवतात. त्या मेळाव्याची उत्सुकता मनसैनिकांच्यामध्ये अगदी वर्षभर असते की कधी हा दिवस येतोय. खरं तर राजसाहेबांनी ठोस भूमिका घ्यावी का महायुतीमध्ये जाण्याची, तुम्हाला काय वाटतं? तुमचं व्यक्तिमत्व. माननीय राजसाहेब जो निर्णय घेतात तो फार विचारपूर्वक घेतात, आणि राजसाहेबांनी जर का महायुतीमध्ये जायचा निर्णय घेतला असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच त्यांनी विचार करून घेतलेला आहे, आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठीचाच राजसाहेबांचा निर्णय असतो. त्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेतील त्या पाठीमागं महाराष्ट्रातला प्रत्येक मनसैनिक राहणार. तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आदरणीय मोदी साहेब ज्या 2014 पंतप्रधान झाले, परंतु ते पंतप्रधान व्हावे म्हणून त्या देशामध्ये पहिला जर विचार मांडला असेल तर माननीय राजसाहेबांनी मांडला. त्यावेळी त्यांनी जेव्हा गुजरातचा विकास केला होता त्या विकासाच्या धर्तीवर त्यांनी सांगितलं की महा मोदींसारखे माणूस पंतप्रधान पाहिजेत. मनातील खासदाराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे. अनेक तरुण आमचे आज मनातील खासदार कोण, म्हणजे कोण वाटतं तुम्हाला? उदयनराजे आहेत, आता शशिकांत शिंदे आहेत, आता मनसेचं तुम्ही उभं राहणार आहात, किंवा श्रीनिवास पाटील, तुम्हाला कोण वाटतंय? आम्हाला खासदार असा मनातील आमच्या आहे की जो खासदार या सातारा जिल्ह्यामध्ये या कराडमध्ये आय टी क्षेत्रासारखं क्षेत्र आणेल आणि इथल्या बेरोजगारांना रोजगार देईल, या असा खासदार आम्हाला हवा आहे. तो जो खासदार असेल त्याच्या पाठीमागं सातारा जिल्ह्याची जनता. महाविकास आघाडी का महायुतीचा? जो काम करेल महायुतीचा करणार असेल तर महायुतीचा असेल, त्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं त्या त्या माणसांच्या पाठीमागं. सागरदा काय भूमिका काय, कोण म्हणत खासदार? आदरणीय राजसाहेबांचा आमचा मेळावा आहे 9 एप्रिलला, त्या दिवशी त्यांची भूमिका स्पष्ट होईल, त्यानंतर आमची पण भूमिका नक्की आम्ही स्पष्ट करू. परंतु जनतेचे, शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे जो प्रश्न लोकसभेत हिरेरीनं मांडू शकतो असाच एक विचारवंत आणि अभ्यासू खासदार असावा अशी आमची विनंती आहे. नक्कीच.